माढा लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट समोर आलेला आहे. भाजपाचे उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीच्या धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारी अर्जावरती हरकत घेतलेली आहे. माढ्यातला वाद अद्यापही संपताना दिसत नाही आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारी अर्जामध्ये शेती व्यवसाय आणि नोकरीच्या नमुन्यात तपशील दिला नसल्याचा आक्षेप घेतला गेलेला आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतींवरती काही क्षणांमध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रीतम, ही सुनावणी सुरू आहे, नेमका काय अपेक्षित आहे? जर यांनी अर्जामध्ये ही माहिती दिलेली नाहीये तर त्यांचा अर्ज बाद ठरवला जाऊ शकतो की त्यांना नव्याने अर्ज करण्याची किंवा ती अतिरिक्त माहिती जोडण्याची मुभा दिली जाऊ शकते? नेमकं काय होऊ शकतं? तुषार सर, पाहायला गेलं तर भाजपचे जे उमेदवार आहेत रणजित नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत त्यांच्या उमेदवारीवर हरकत घेतली आहे. त्या हरकतीत असं म्हणण्यात आलेलं आहे की धैर्यशील मोहिते पाटील यांनी जो उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामध्ये त्यांनी शेती व्यवसाय आणि नोकरीचा जो रखाना असतो तो मोकळा ठेवलेला आहे. त्या मात्र त्यामुळे ह्यांचा अर्ज हा बाद व्हावा अशी मागणी केली आहे. त्यासाठी 2 वाजताचा टायमिंग देण्यात आलेला होता, मात्र 2 वाजता टायमिंग देण्यात आला होता, मात्र धैर्यशील मोहिते पाटील यांनी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून 1 तासाची मुदत वाढून घेतली होती. मात्र आता काही वेळातच म्हणजे 5 ते 10 मिनिटात धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अर्जावर आता सुनावणी सुरू होईल आणि पुढे पाहता येईल की धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज राहतो की बाद होतो, याकडे सर्व जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. अगदी खरंय, धैर्यशील मोहिते पाटील यांचा अर्ज राहतो की बाद होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सुनावणीला अगदी काही वेळातच सुरुवात होणार आहे. प्रीतम, तुम्ही या सुनावणीकडे असंच लक्ष ठेवून राहा, तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहू. वळूयात.